नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सॅम्पल क्वेश्चन पेपर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आय स्कीम सेमिस्टर थर्ड. सब्जेक्ट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. तर येणाऱ्या काळात मी या सब्जेक्टचे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल फॉर्मचे इम्पॉर्टंट क्वेश्चन पण घेऊन येणार आहे. पण त्याच्या अगोदर जे आता नवीन आय स्कीम आली आहे त्याच्यासाठी पॅटर्न कसा असेल. एक सेमिस्टर म्हणजे दोन पेपर झाले आहेत मागच्याच वर्षी आली आय स्कीम सेकंड इयरला, यावर्षी थर्ड इयरला आलेली आहे. ठीक आहे, तर फॉर्मॅट कसा असेल. जे नवीन मुलं आता सेकंड इयरला आले, डायरेक्ट सेकंड इयरवाले आणि फर्स्ट इयरमधून आलेले, त्यांच्यासाठी ही स्कीम नवीन असेल. तर त्यांच्या फक्त इन्फॉर्मेशनसाठी पेपरचा फॉर्मॅट कसा आहे त्याच्यावरती हा व्हिडिओ आहे. ठीक आहे, तर मग जो एंड सेमिस्टर एक्झामिनेशनचा पेपर असेल तो 70 मार्क्सचा असेल. ही सॅम्पल क्वेश्चन पेपर आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल फॉर्म या सब्जेक्टची डिप्लोमा इंजिनिअरिंग, डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ठीक आहे, हे फर्स्ट पेज आहे क्वेश्चन 1 अँड क्वेश्चन 2. ठीक आहे, हे सेकंड पेज आहे क्वेश्चन 3 अँड क्वेश्चन 4. टोटल 70 मार्क्सचा पेपर असेल. आणि लास्ट आहे क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 6. टोटल पेपर असेल 70 मार्क्स एंड सेमिस्टर एक्झामिनेशन. टोटल पेपर 104 मार्क्सचा असेल. आउट ऑफ त्याच्यापैकी तुम्हाला 70 मार्क्सचा अटेम्प्ट करायचा आहे, म्हणजे 70 मार्क्सचा तुम्ही लिहू शकतात किंवा पाडू शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर जी तुमची प्रोग्रेसिव्ह असेसमेंट असते 30 मार्काची, त्याच्यामध्ये 2 टेस्ट आणि 1 मायक्रो प्रोजेक्ट असतो. तर ज्या टेस्ट असतो त्याचा खाली एक फॉर्मॅट दिलेला आहे. तर 20 मार्काची टेस्ट असते, 2 टेस्ट होतात एकामागून एक, आणि त्याच्यानंतर एंड सेमिस्टर एक्झामिनेशन असते. तर जी 20 मार्काची जी टेस्ट आहे तिचा एक फॉर्मॅट इथे दिलेला आहे. तुम्हाला क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 दिसू शकतो. क्वेश्चन 1 8 मार्कला, क्वेश्चन 2 12 मार्कला. तर येणाऱ्या काळात मी ह्या सब्जेक्टचे आय स्कीमवरती आधारित, तसं आय आणि जी स्कीममध्ये जास्त बदल नाही आहे, काही चॅप्टर ॲड केलेले आहेत, काही कमी केलेले, जवळपास 70-80% सिलेबस सेम आहे, थोडाफार चेंजेस आहे. ठीक आहे, तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला एक रेफरन्स येण्यासाठी की कोणत्या चॅप्टरचे किती क्वेश्चन विचारले जातात आणि फॉर्मॅट कसा असतो, किती मार्काला क्वेश्चन याच्यासाठी तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून ठेवा. प्रत्येकाचे 3-4 पेजेस आहे. ठीक आहे, येणाऱ्या काळात मी याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊन येईल. जे आत्ता जी मागची एक्झाम झाली म्हणजे समर 2018, म्हणजे तो बॅकलॉगचा पेपर होता, समर 2019 आणि विंटर 2018. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद.